त्याच्या गोळ्या वगैरे बनवल्या गेल्या आणि त्या विकल्या जातात वेट लॉस वंडर म्हणून. तर हे गार्सिनिया कंबोजिया आणि गार्सिनिया इंडिका म्हणजे दोन आठवड्यामध्ये पोटाचा घेर कमी करणारे एक जादुई पेय आणि ह्याच्याने तुमचं वजन पण कमी होईल आणि ब्लोटिंग आणि गॅसेसचे च्या त्रासापासून पण मुक्तता मिळेल. तर हे काय आहे? तर ते आहे कोकम किंवा कोकमाचं पाणी. कोकम सरबत नाही कारण त्याच्यामध्ये साखर असते. आता आपण हे कसं बनवायचं आहे? तर कोकम घ्यायचं, त्याच्या 2-3 पाकळ्या घ्यायच्या कोकमाच्या, त्या रात्रभर पाण्यामध्ये भिजवून ठेवायच्या एका ग्लास पाण्यामध्ये. सकाळी हे सगळं ढवळून घ्यायचं आणि हे पाणी रोज प्यायचं आहे. कमीत कमी 2-3 आठवडे रोज प्यायचं आणि तुम्हाला लगेचच फरक दिसेल. आणि तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे कोकमाचं ज्या पाकळ्या आहेत त्यात चावून खाऊ शकता. तर आता आपण हे बघूया की ह्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय आहे. कोकमामध्ये नॅचरल नैसर्गिक वजन कमी करणारे औषधी आहे ज्याचं नाव आहे HCA. तर हे आपल्याला कसं कळलं? तर कोकमाचं सायंटिफिक नाव आहे गार्सिनिया इंडिका आणि सायंटिस्टनी गार्सिनिया कंबोजिया नावाचा जो पदार्थ त्यांनी अभ्यासला आणि त्यांना कळलं की त्याच्याने नॅचरली वजन कमी होऊ शकतं आणि मग त्याच्या गोळ्या वगैरे बनवल्या गेल्या आणि त्या विकल्या जातात वेट लॉस वंडर म्हणून. तर हे गार्सिनिया कंबोजिया आणि गार्सिनिया इंडिका म्हणजे कोकम ह्या दोघांमध्ये HCA नावाचा एक घटक आहे आणि जो दोघांमध्ये आहे तो हायड्रॉक्सीसिट्रिक ॲसिड या नावाने आहे. तर हा जो हायड्रॉक्सीसिट्रिक ॲसिड आहे हे ॲपेटाईट सप्रेसंट म्हणजे त्याच्याने तुम्हाला लवकर भूक लागत नाही असा आहे आणि त्याच्याने तुमच्या शरीरामधले सेरोटोनिन लेवल्स देखील वाढतात. त्यांनी तुम्हाला आनंदी वाटायला लागतं आणि ह्या सगळ्यामुळे एकूणच म्हणजे मूड चांगला होतो आणि असा सेन्स ऑफ वेलबिंग येतं आणि लवकर भूकही लागत नाही. त्यामुळे हा जो पदार्थ आहे कोकम आणि कोकमयुक्त पाणी हे तुम्हाला अगदी औषधी आहे. ह्याच्याने तुमचा पोटाचा घेर कमी होईल, वजन कमी होईल, वेट लॉस म्हणजे इन जनरल फॅट लॉस होतं त्याच्याने आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आनंदी पण वाटायला लागतं. तर तुम्ही हे कोकमाचं जे पाणी आहे हे तुम्ही ॲटलीस्ट 2-3 आठवडे पिऊन बघा. कमेंटमध्ये मला सांगा. हे आणि अशा अनेक व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, तो बेल आयकन आत्ताच दाबा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.